श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः। मित्रांनो, तुम्ही कीर्तिमुख हे बघितलं असेल आणि नावही ऐकलं असेल, पण तुम्हाला कीर्तिमुख म्हणजे काय याची माहिती नसेल। चला आज मी तुम्हाला कीर्तिमुख आणि त्यामागची कथा समजून सांगतो। अनेक मंदिरांच्या वरती तुम्ही कीर्तिमुख बघितलं असेल। केदारनाथला सुद्धा गेल्यानंतर एका भक्ताला प्रश्न पडला होता की हे जे मुख आहे हे नेमकं कसलं आहे। हे आहे कीर्तिमुखाचं मुख। त्याच्या मागची कथा अशी की पार्वतीच्या सौंदर्याची स्तुती ऐकून महाशक्तिशाली जालंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घालण्यास राहूला आपला दूत म्हणून पाठवले। राहू कैलासावर गेला आणि त्याने जालंधरसाठी पार्वतीला मागणी घातली। हे ऐकून संतापलेल्या भोलेनाथांच्या तिसऱ्या डोळ्यातून एक भीषण राक्षस निर्माण झाला आणि राहूवर धावून गेला। त्या राक्षसांचे महाभयंकर रूप पाहून राहू गर्भगळीत झाला आणि त्याने शिवाच्या पायावर लोटांगण घातले। भोलेनाथांनी दूध बनून आलेल्या राहूला माप केले आणि राहूने तिथून काढता पाय घेतला। असे झाल्यावर महादेव पुन्हा ध्यानस्थ झाले, पण इकडे त्या भयंकर राक्षसाची भूक वाढतच होती। त्याने भोलेनाथांना विचारले, हे भगवंता, मी काय करू, काय खाऊ? ध्यानात मग्न होत असलेल्या महादेवांनी सांगितले की तुला भूक लागली आहे तर स्वतःलाच खा। देवाधिदेव महादेवांची आज्ञा शिरसावध्य मानून त्या राक्षसाने स्वतःला पायापासून खाण्यास सुरुवात केली आणि खात खात त्याचे फक्त डोकेच उरले, तरीही त्याची भूक भागली नाही। महादेवाचे ध्यान संपल्यानंतर त्यांना दिसले ते फक्त राक्षसाचे डोके। त्या राक्षसाच्या आज्ञापालनावर भोलेनाथ प्रचंड प्रसन्न झाले। त्यांनी त्या डोक्याला नाव दिले कीर्तिमुख। प्रचंड भूक असलेल्या त्या राक्षसाची भूक भागवण्याचा उपाय म्हणून देवाने त्याला येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांचे पाप खाण्याचे काम दिले। म्हणून ह्या जगात कधीही न संपणारी गोष्ट म्हणजे मनुष्याचे पाप। अमर्याद अशी भूक असलेल्या कीर्तिमुखाला देवाने दिले ते काम म्हणजे भक्तांची पापे खाण्याचे। भक्तांनो, यासाठी मग केदारनाथचा महादेव असो, पंढरपूरचा विठ्ठल असो, कोल्हापूरची अंबाबाई असो किंवा तुळजापूरची ती भवानी महालक्ष्मी असो, महाराष्ट्रातल्या देवतांच्या मागे जी चांदीची महिरप किंवा कमान असते त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही। त्या कमानीवरच विराजमान असते ते आज्ञापालक कीर्तिमुख। अगदी देवांच्या सुद्धा वरती दक्षिण भारतात तर शिव मंदिरांच्या शिखरांवर ही कीर्तिमुखे कोरलेली असतात। येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची पापे गिळण्याचे काम जर कोणी करत असेल तर ते हे कीर्तिमुख। जे कोणी वाईट विचार मनात घेऊन देवळात येतात त्यांना हे कीर्तिमुख घाबरवून पळवून लावते। शिवाच्या मनुष्याच्या पापे करण्याच्या क्षमतेवर पुरेपूर विश्वास असल्यामुळे कीर्तिमुखाला अजूनही अगदी पोट भरून खायला मिळत आहे। अशी ही कीर्तिमुखाच्या मागची रहस्यमय कथा। इति शुभम भवतु।